हॅलो डियर स्टुडंट्स, आज आपण तुमचा सातवा पाठ ज्याचं नाव आहे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची याला सुरुवात करणार आहोत. यापूर्वीचा आपला सहावा पाठ ज्याचं नाव होतं प्राण्यांचं वर्गीकरण, तो आपण व्यवस्थित पद्धतीने समजून घेतला आणि त्यात आपल्याला हे सुद्धा समजलं की या जगामध्ये प्राण्यांमध्ये खूप छोटे छोटे असे जीव असतात ज्यांना आपण सूक्ष्मजीव म्हणतो. मग आता हे जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यांना हे नाव का देण्यात आलं, तर त्यामागे एक कारण आहे, एक तथ्य आहे. हे जे काही सूक्ष्मजीव आहेत ते आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी आपल्याला एक उपकरणाची म्हणा किंवा एका यंत्राची गरज भासते आणि ते म्हणजे आपलं सूक्ष्मदर्शक. आणि त्याच सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने आपण यांचं ऑब्झर्वेशन करतो, म्हणूनच यांना आपण सूक्ष्मजीव असं म्हणलं. आता सूक्ष्मजीवांमध्ये नेमकं काय काय येतं, तर सूक्ष्मजीवांमध्ये जीवाणू, विषाणू आणि त्याचबरोबर जी काही व्हायरसेस असतात, व्हायरसेस म्हणजेच विषाणू असतील, तर हे सर्व किंवा मग इतर जे काही आपल्या शरीरासाठी घातक असणारे प्रोटोजोआ आहेत, तर त्याच्यामधील इतर काही प्राणी, हे सर्व सूक्ष्मजीवामध्ये येतात. आता यामध्ये सुद्धा बघा की जे काही वेगवेगळे सूक्ष्मजीव आहेत, तर त्यांच्यापैकी काही जण खूप छान असतात, म्हणजे खूप चांगले असतात आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी. पण काही सूक्ष्मजीव हे आपल्यासाठी खूप घातक असतात, आपल्या आरोग्यावरती परिणाम करणारे असतात. आणि म्हणूनच आपण इयत्ता 9वी मध्ये एक पाठ पाहिला होता, उपयुक्त व त्याचप्रमाणे घातक सूक्ष्मजीव. मग या सूक्ष्मजीवांचा वापर आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे करतच राहतो, पण आपल्याला ठाऊक नसतं की आपण एका छान म्हणजे चांगले म्हणा किंवा मग वाईट म्हणा असे सूक्ष्मजीव आपल्या शरीराच्या आतमध्ये घेतोय. पण या व्यतिरिक्त सुद्धा सूक्ष्मजीवापासून आपल्याला नफा कमावता येतो आणि तो कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो अशा बऱ्याचशा गोष्टींची माहिती तुम्हाला या पाठामध्ये मिळणार आहे. थोडक्यात आजचा जो काही भाग असणार आहे तो खूप रंजक आणि तुम्हाला नवीन माहिती मिळवून देणारा, तुमच्या ज्ञानात भर करणारा हा पाठ आहे. तर आजचा जो काही भाग आहे यावर यामध्ये बघा, तुम्हाला स्क्रीनवरती भाग एक असं लिहिलेलं दिसत आहे का, तर हा आपला या पाठाचा पहिला भाग आहे. खरं तर हा पाठ थोडासा मोठा आहे, म्हणजे बघा काही वेगवेगळे उत्पादन आपण घेणार आहोत सूक्ष्मजीवांपासून या पाठामध्ये. मग ती घेत असताना बऱ्याचदा गोंधळ निर्माण होतो की कोणते सूक्ष्मजीव कोणत्या प्रक्रियेसाठी वापरले, त्यापासून कोणतं उत्पादन घेतलं, आणि तिथे मग गोंधळ होते, गफलत होते आणि त्याच ठिकाणी मार्क्स टाळण्याची 101% चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्हाला हा पाठ पाहताना, लक्षात घेताना, अभ्यासताना एक गोष्ट करायची. गोष्ट अशी की एखादं उत्पादन आपण घेतो, उदाहरणामध्ये आपण दही बनवतोय, तर दही बनवण्यासाठी कोणता सूक्ष्मजीव आपण वापरला त्याचं नाव तुम्हाला नोट डाऊन करायचंय, तुम्हाला लिहून घ्यायचं, ठीक आहे. चला सुरुवात करूया. थोडे आठवा या संदर्भाखाली आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न, कोणकोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात. आता बरेचसे सूक्ष्मजीव आहेत, काही सूक्ष्मजीव आपल्यासाठी उपयुक्तही असतात, काही घातकही असतात, हे आपण सुरुवातीलाच पाहिलेलं. पण कोणते कोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयुक्त पडतात, आपल्यासाठी ते उपयोगाचे ठरतात. त्यानंतर दुसरा प्रश्न की सूक्ष्मजीवांचा वापर करून कोणकोणते पदार्थ बनवले जातात. जे काही सूक्ष्मजीव आहेत तर त्यांचा वापर करून आपण कोणकोणते पदार्थ बनवतो हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामध्ये बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय की कोणते कोणते सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी पडतात. उत्तर, सूक्ष्मजीव हे दुग्धजन्य पदार्थ आणि प्रतिजैविके बनवण्यासाठी वापरले जातात. त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे की सूक्ष्मजीवांचा वापर करून पनीर, चीज, दही यासारखे पदार्थ बनवले जातात. तर सूक्ष्मजीवांचा वापर कुठे आणि कशा पद्धतीने केला जातो हे सुद्धा आपल्याला समजलं. तर आता आपण या सूक्ष्मजीवशास्त्राबद्दल थोडीशी माहिती मिळवूया आणि मग पुढच्या भागाकडे वळूया. यामध्ये बघा आपला पहिला भाग आहे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र. आता ज्या पद्धतीने विज्ञानामध्ये वेगवेगळे भाग पडतात, म्हणजे रसायनशास्त्र असेल, भौतिक शास्त्र असेल किंवा जीवशास्त्र असेल, तर तशाच पद्धतीने सूक्ष्मजीवशास्त्र ही सुद्धा विज्ञानाची, त्यातल्या त्या जीवशास्त्राची एक शाखा आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या शाखा पडतात. त्याच्यापैकी पहिली शाखा म्हणजे उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, ज्याला आपण अप्लाइड मायक्रोबायोलॉजी असं म्हणतो. यामध्ये बघा काही आधी केंद्रकी व दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीवांशी संबंधित,
विकरे प्रथिने उपयोजित अणुवंशशास्त्र रेणवीय जैव तंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र म्हणतात. काय काय? तर आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी, सूक्ष्मजीव. आदिकेंद्रकी किंवा दृश्य केंद्रकी सूक्ष्मजीव कसे असतात? तर आदिकेंद्रकी म्हणजे असे सूक्ष्मजीव ज्यांचा केंद्रक हा पूर्णतः विकसित नसावा, त्या केंद्रकाच्या भोवताली जो काही केंद्रक पटल असतो तर तो सुद्धा विकसित नसावा. आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय? तर असे सूक्ष्मजीव ज्यांच्या मधला जो काही केंद्रक आहे तो चांगल्या पद्धतीने विकसित झालेला असावा. तर सूक्ष्मजीवांशी संबंधित विकरे प्रथिन उपयोजित अणुवंशशास्त्र रेणवीय जैव तंत्रज्ञान, नवीन नवीन पद्धतीचे बायोटेक्नॉलॉजी आपण पाहतो, त्यामध्ये वेगवेगळी पिकं बनवतो आपण, वेगवेगळी रसायनं बनवतो, तर ते असेल यांचा अभ्यास याच्या शाखेत केला जातो. त्याच शाखेला आपण उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणतो. या अभ्यासाचा वापर समाजासाठी केला जातो व सूक्ष्मजीवांच्या मदतीने अन्न, औषधे यासारखी उत्पादने मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. त्यानंतर पुढे बघा, पुढची आपली पुढची शाखा आहे सूक्ष्मजीवशास्त्राची, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र, त्यालाच आपण इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी म्हणून सुद्धा ओळखतो. आता यामध्ये नेमकं काय केलं जातं बघा, तर सूक्ष्मजीवांच्या व्यावसायिक वापराशी संबंधित शास्त्र असून यामध्ये आर्थिक, सामाजिक व पर्यावरण दृष्ट्या महत्वाच्या प्रक्रिया व उत्पादन यांचा समावेश आहे. म्हणजे सूक्ष्मजीवांचे जे काही व्यावसायिक वापर आहेत, व्यवसायाचा जो काही वापर आहे, तर त्या ठिकाणी त्या व्यापाराशी वापराशी संबंधित शास्त्र आहे. त्यामध्ये आर्थिक म्हणजे खूप पैसा असेल, सामाजिक म्हणजे समाजाचं हित असेल, पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, प्रक्रिया आहेत, उत्पादन आहेत, तर यांचा समावेश या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये होतो. यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जातात. यासाठी काय केलं जातं? तर जे काही उपयुक्त ठरतात फक्त स्वतः पुरतं नाही तर समाजाला, इतर लोकांना सुद्धा ते उपयुक्त ठरावं असे जे काही वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, तर त्या उपयुक्त ठरणाऱ्या सूक्ष्मजैविक प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जातात. त्यानंतर पुढे बघा, आता आपण या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रमुख पैलू बघू. प्रमुख पैलू म्हणजे काय? तर महत्वाचे उद्दिष्ट बघू. महत्वाचं त्यांच्यामध्ये या औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र कशासाठी कार्यरत असते हे समजून घेऊ. त्यामध्ये पहिल्यांदा बघा, किण्वन प्रक्रिया वापरून विविध उत्पादने घेणं. किण्वन नावाची प्रक्रिया ऐकलं तुम्ही कधी? तर ती प्रक्रिया वापरून आपल्याला वेगवेगळी उत्पादनं घेता येतात. आता किण्वन प्रक्रिया काय हे आपण पुढे पाहूच पाठात, पण आता फक्त लक्षात ठेवा की किण्वन नावाची एक प्रक्रिया असते बाबा. ओके, तर उदाहरणामध्ये पाव, चीज, वाईन, रसायनांसाठी लागणारा कच्चा माल, विकरे, अन्न घटक, औषधे इत्यादी त्या ठिकाणी उत्पादनासाठी, म्हणजे उत्पादन आपण त्यापासून मिळवू शकतो किण्वक प्रक्रियेद्वारे. त्यानंतरचा दुसरा प्रमुख पैलू काय? की कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रणासाठी सूक्ष्मजीवांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, प्रदूषण नियंत्रण असेल, तर त्या प्रदूषण नियंत्रणासाठी आता आपण पाहतो की जगभरामध्ये आज प्रदूषण नियंत्रण करणं काळाची गरज बनली आहे. पण त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो, पण आपले जे काही प्रयत्न आहेत ते कमी पडतात असं म्हणायला हवं, कारण खूप मोठ्या प्रमाणात कचरा त्या ठिकाणी जमा होतोय आणि प्रदूषण होतोय. मग ते नियंत्रणात आणण्यासाठी कुठेतरी या सूक्ष्मजीवांचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर आता पुढे बघा, थोडे आठवा या संदर्भाखाली काय प्रश्न आहे. तर दुधाचे दही बनवताना घरी आपण किण्वन प्रक्रिया वापरतो, ह्या प्रक्रियेसाठी कोणते जीवाणू मदत करतात? दुधाचं दही बनवतोय आपण आणि घरी आपण किण्वन प्रक्रिया वापरतो आणि या प्रक्रियेसाठी आपण कोणते जीवाणू वापरतो? तर दही बनवण्यासाठी आपण लॅक्टोबॅसिले नावाचे सूक्ष्मजीव वापरतात किंवा ते त्यांना मदत करतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मॅम सूक्ष्मजीव आपल्यासाठी घातक असतात, मग हा लॅक्टोबॅसिले दह्यामध्ये असतो तर दही आपल्यासाठी घातक आहे का? अर्थातच नाही. ज्या पद्धतीने समाजामध्ये वाईट लोक असतात त्याच पद्धतीने चांगले लोकही असतात की हो? मग तशाच पद्धतीने वाईट सूक्ष्मजीव तर असतातच, पण त्याचबरोबर चांगले सूक्ष्मजीव सुद्धा असतात जे की आपल्या उपयोगाचे असतात, आणि त्यांच्यापैकी एक म्हणजे हा आपला लॅक्टोबॅसिलस. ओके, तर लॅक्टोबॅसिलस कसा दिसतो बघा, त्याचं चित्र तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले, हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाहीये,
पण तरी सुद्धा तुमच्या माहितीसाठी, तुमच्या एक्स्ट्रा नॉलेजसाठी मी तुम्हाला दिलेलं. ओके, तर इथपर्यंतचा भाग तुम्हाला समजला व्यवस्थितपणे. तर आता आपण आपली गाडी थोडीशी पुढे सरकूया. त्यानंतर आता या वेगवेगळ्या सूक्ष्म जीवाणूपासून आपण कोणकोणती उत्पादने घेऊ शकतो ज्यांना आपण प्रोडक्ट्स म्हणतो. त्यामध्ये पहिलं बघा, पहिलं उत्पादन आपण घेणार आहोत दुग्धजन्य उत्पादन, ज्याला आपण डेअरी प्रोडक्ट्स म्हणतो. म्हणजे दुधापासून आपण बरेचशी वेगवेगळी उत्पादनं घेतो, राईट? मग कोणते कोणते ते आपण पाहतो की आपल्या डे टू डे लाईफ मध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये आपण दूध वापरतो, लोणी वापरतो, तूप असेल, दही असेल, किंवा मग त्यापासून बनलेले विविध वेगवेगळे उत्पादनं ते वापरतो. मग ते वापरत असताना ते मोठ्या प्रमाणावर निर्माण करावे लागतात. आपण घरापुरते, म्हणजे आपल्या आपल्याला जेवढं गरजेचं आहे, जेवढं शक्य आहे तेवढं आपण घरी बनवतो, पण बऱ्याच वेळेला ते सुद्धा आपल्याला पुरत नाही, त्याचा साठा कमी पडतो, त्याची कमतरता व्हायला लागते. त्यावेळेला आपण मार्केटमधून किंवा बाजारातून त्याची खरेदी करतो. मग तशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग केली जाते या दुग्धजन्य उत्पादनांचं, आणि ते कसे बनवले जातात हे आपण आता जाणून घेऊया. लक्ष द्या, पुरातन काळापासून दूध टिकवण्यासाठी त्यांचे विविध पदार्थात रूपांतर केलं जात असे. आता पूर्वीपासून, म्हणजे जवळपास 5000 वर्षापूर्वी मानवाने सुरुवातीला दही बनवलं असं इतिहासात त्याची नोंद आहे. आता तुम्ही म्हणू नका की मॅम त्यावेळेला तुम्ही तिथे होतात का, अर्थात नाही. तर आपले जे काही इतिहासकार आहेत, आपले जे काही पूर्व इतिहासाबद्दल किंवा मानवी जीवनाबद्दल अभ्यास करणारे शास्त्रज्ञ, तर त्यांनी सांगितलेलं. आता जसं की बघा की दूध खरं तर नाशवंत पदार्थ आहे. आपण जर त्याला काही काळासाठी, काही कालावधीसाठी हवेत उघडं सोडून गेलो, तर त्या ठिकाणी त्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर सूक्ष्मजीव वाढतात, आणि त्या ठिकाणी सूक्ष्मजीवांची संख्या वाढून त्या जे काही दूध आहे ते खराब होतं. आपण म्हणतो दूध नासलं असं म्हणतो, तर ते दूध खराब होऊन जातं. म्हणून मग त्याला जास्त काळ टिकवण्यासाठी, त्याचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी आपण दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो. त्यामध्ये बघा, जसे चीज आहे, लोणी आहे, क्रीम आहे, केफीर आहे. केफीर हा शेळीच्या दुधापासून बनलेला एक दह्यासारखा पदार्थ आहे, पण तो थोडासा घट्ट असतो. योगर्ट आहे, म्हणजे आपलं दही, त्याच्यामध्ये वेगवेगळे विरजण वापरले जातं इत्यादी. हे पदार्थ बनवताना दुधातील पाण्याचं प्रमाण असेल, आम्लता असेल, यात बदल होतात व पोत, स्वाद, सुगंध यात वाढ होते. म्हणजे आपण दुधापासून दही बनवलं तर दही थोडस घट्ट असतं, त्याचा पोत काय झाला, थोडासा घट्ट झाला, सुगंध थोडासा बदलतो, दूध थोडस वेगळं वास येतो, त्याचा वेगळा सुगंध येतो, आणि दह्याचा सुगंध थोडासा आंबट येतो. तर या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतात. आता या प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर व अधिक कुशलतेनं घडवून आणल्या जातात. या ज्या काही प्रक्रिया आहेत, तर त्या मोठ्या प्रमाणावर आणि अधिक कुशलतेनं घडवून आणल्या जातात. बहुतांश दुग्धजन्य उत्पादनांसाठी दुधात असलेल्या जीवाणूंचाच वापर केला जातो. जे काही बहुतांश दुग्धजन्य उत्पादन आहेत, तर त्यामध्ये दुधात असलेले जे काही जीवाणू आहेत, तर त्यांचाच वापर केला जातो. फक्त चीज उत्पादनात तंतू कवके वापरली जातात. ओके, एक्सेप्शन काय, अपवाद काय, फक्त चीज, कारण चीज उत्पादन करताना आपण तंतू कवक वापरतोय. त्यानंतर बघा, योगर्ट, लोणी, क्रीम वगैरेसाठी मूलभूत प्रक्रिया समान आहेत. योगर्ट असेल, लोणी असेल, क्रीम असेल, तर त्यांच्या मूलभूत प्रक्रिया सारखे आहेत, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. सर्वप्रथम दुधाचं पाश्चरीकरण करून त्यातील इतर सूक्ष्मजीव नष्ट केले जातात. आता पाश्चरीकरण म्हणजे काय, तर दुधाला एका टेम्परेचर पर्यंत, एका तापमानापर्यंत खूप गरम केलं जातं, त्याला उकळलं जातं. म्हणजे जवळपास 97-98 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याला उकळलं जातं, आणि फटाफट त्याला थंड केलं जातं जवळपास 2 ते 3 डिग्री पर्यंत. तर ही जी काही प्रक्रिया आहे त्यालाच आपण पाश्चरीकरण म्हणतो. मग त्यातील इतर सूक्ष्मजीव नष्ट केले जातात. इतर जे काही सूक्ष्मजीव आहेत जे की आपल्या कामाचे नाही, तर त्यांना नष्ट केलं जातं, त्यांचा खात्मा केला जातो. मग नंतर लॅक्टोबॅसिलस जीवाणूच्या साह्याने दुधाचं किण्वन केलं जातं. आता किण्वन काय, तर लक्ष द्या, यालाच आपण फर्मंटेशन सुद्धा म्हणतो. तर यामध्ये काय होतं बघा, ही एक अनएरोबिक किंवा एरोबिक प्रोसेस. म्हणजे बघा, याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेला ऑक्सिजनचा वापर होतोही, आणि बऱ्याचशा वेळेला कार्बन डायऑक्साईडचाही वापर होतो, किंवा कार्बन डायऑक्साईड ऍज अ प्रोडक्ट म्हणून त्या ठिकाणी तयार होतो. तर या प्रक्रियेत दुधातील जे काही लॅक्टोज शर्कर आहे, म्हणजे आपल्याकडे आपण साखरेद्वारे ग्लुकोज मिळवतो, मग तशाच पद्धतीने दुधामध्ये साखरेचं एक प्रमाण असतं ज्याला आपण लॅक्टोज शर्करा म्हणतो, तर त्याचं रूपांतर लॅक्टिक आम्लात होतं,
लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं. लॅक्टिक अम्लामुळे दुधातील प्रथिनांचं क्लथन होतं, कोएग्युलेशन होतं. क्लथन म्हणजे काय, तर जे काही लॅक्टिक अम्ल आहे तर त्याचे जे काही अणू असतात, रेणू असतात, तर ते जवळजवळ येतात, ते कोएग्युलेट होतात, चिकटतात. त्याचबरोबर त्याचा स्वाद आणि सुगंध असलेली संयुग बनतात. उदाहरणार्थ डायसेटिलला लवण्याचा स्वाद असतो. तर अशा पद्धतीने ही जी काही किण्वक प्रक्रिया आहे ती बनते. म्हणजे काय, तर या किण्वक प्रक्रियेत काय केले जातं थोडक्यात, तर या किण्वक प्रक्रियेत थोडक्यात जे काही इतर मायक्रोब्स आहेत, म्हणजे छोटे छोटे सूक्ष्मजीव आहेत, तर त्यांचा वापर करून आपण आपल्याला जे हवं ते उत्पादन मिळवू शकतो. आणि त्या पूर्ण प्रक्रियाद्वारे जे काही कार्बन डायऑक्साईड आहे ते बाहेर सोडलं जातं, आणि त्या कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने सुद्धा पुन्हा त्याच्यावरती वेगवेगळे प्रोडक्ट्स त्या ठिकाणी बनवले जातात. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचं आहे योगर्ट उत्पादन. आता योगर्ट उत्पादन काय, लक्ष द्या, यामध्ये बघा लॅक्टोबॅसिले जीवाणूंच्या मदतीनं विरजण वापरून तयार झालेल्या दह्याला योगर्ट म्हणतात. जे काही लॅक्टोबॅसिले जीवाणू आहेत त्यांच्या मदतीनं आपण विरजण वापरतो. घरामध्ये आपण आई विरजण लावत असताना तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेला, तर विरजण वापरून तयार झालेलं जे काही दही असतं त्याला आपण योगर्ट म्हणतो. त्याचं औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचं प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी त्याची पावडर मिसळली जाते. औद्योगिक उत्पादन करतोय म्हणजे आपण एक दोन व्यक्तीसाठी नव्हे तर खूप मोठ्या प्रमाणात लाखो हजारो किलोवर जर त्याचं उत्पादन घेत असू, तर त्यावेळेला त्याच्यामधलं जे काही प्रथिने आहेत तर त्या प्रथिनांचं योग्य प्रमाण, योग्य प्रपोर्शन राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी जी काही दुधाची पावडर असते तर ती मिसळली जाते. दूध तापवून कोमट करून त्यात स्ट्रिप्टोकोकस थर्मोफिलस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूंचे एकाच एक प्रमाणातील मिश्रण मिसळलं जातं. कोणते कोणते बघा, तर स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूंचं. आता तुम्हाला योगर्ट उत्पन्नामध्ये जर कोणते जीवाणू वापरले जातात असं जर विचारण्यात आलं तर तुम्ही काय सांगाल, तर स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि त्याचबरोबर लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी असं. त्यानंतर पुढे बघा, स्ट्रेप्टोकोकस मुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचं जेल बनतं आणि दह्याला घट्टपण येतं. लॅक्टोबॅसिलस मुळे ऍसिटल डिहाइड यासारखे संयुग बनतात व त्याला विशिष्ट स्वाद मिळतो. योगर्ट मध्ये आता फळांचे रस इत्यादी मिसळून विविध स्वाद निर्माण केले जातात. आता मार्केटमध्ये बाजारामध्ये स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट, चिकू योगर्ट असे वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे योगर्ट त्या ठिकाणी बनवण्यात येत आहेत आणि त्याचं मार्केटमध्ये ते विकण्यासाठी अवेलेबल सुद्धा आहे. तर योगर्टचं पाश्चरीकरण करून ते जास्त टिकवता येतं व त्यातील प्रोबायोटिक गुणधर्म वाढतात. आता प्रोबायोटिक्स काय हे आपण पाहणारच, पण त्यापूर्वी आपण लोणीबद्दल थोडंसं जाणून घेऊया. याचे आता लोणीचे सुद्धा दोन प्रकार मोठ्या प्रमाणात मिळवले जातात, स्वीट क्रीम लोणी आणि कल्चर्ड असे दोन प्रकार. त्याच्यापैकी कल्चर्ड प्रकारच्या उत्पादनात सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. तर जी काही लोणी आहे ती आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये त्यांना त्यांच्यासाठी वापरतो, पदार्थ बनवण्यासाठी वापरतो. त्यानंतरचं पुढचं उत्पादन आहे आपलं चीज निर्मिती. त्यामध्ये बघा चीज प्रोडक्शन कशा पद्धतीनं केलं जातं. जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या गाईच्या दुधाचा वापर करून चीज बनवला जातं. जगामध्ये दूध देणारी पुष्कळ जनावरं आहेत, पण खूप जास्त प्रमाणात जर कोणाकडून दूध उपलब्ध होत असेल तर त्या गायी आहेत. आणि जगात खूप मोठ्या प्रमाणात गाईच्या दुधापासून चीज बनवलं जातं. सर्वप्रथम दुधाचे रासायनिक आणि सूक्ष्मजैविक परीक्षण केलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणते कोणते रसायन आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत हे तपासलं जातं. दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस व स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात. दुधात काय केलं जातं, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस हे सूक्ष्मजीव मिसळले जातात. आता बघा चीज निर्मितीसाठी काय काय वापरतो आपण, लक्ष द्या इकडे. तर चीज निर्मितीसाठी लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस हे सूक्ष्मजीव आणि रंग मिसळले जातात. त्यामुळे दुधाला आंबटपणा येतो. यानंतर दह्यातलं जे काही पाणी ते काढून टाकलं जातं. तर दुधातलं जे काही पाणी, दह्यातलं जे काही पाणी त्याला आपण व्हे म्हणतो, ते काढून टाकलं जातं आणि ते घट्ट होणं तितकंच आवश्यक असतं. हे
त्यासाठी जनावरांच्या अन्न मार्गातून मिळविलेला जो काही रिनेट विकर आहे तो पूर्वीपासून वापरात येत असे, पण हल्ली गवकांपासून मिळवलेला प्रोटीएस हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनत. तर जे काही जनावर आहे तर त्या जनावरांच्या अन्न मार्गात म्हणजे आतड्यांमध्ये रिनेट नावाचा एक विकर मिळतो, एन्झाइम मिळतो, तर त्यापासून हा चीज बनवला जातो अशी समज होती लोकांची. पूर्वी तो बनवलाही जायचा, त्यामुळे लोक चीज हे नॉन व्हेजिटेरियन आहे असं म्हणायचे. पण आता सध्या आपण जो काही चीज खातो तर तो व्हेजिटेरियन आहे, कारण कवकापासून मिळवलेला प्रोटीएज नावाचा विकर आपण उपयोगात आणतोय आणि आज शाकाहारी चीज सुद्धा बनत आणि ते सुद्धा आपण खातो. दह्यातून वेगवेगळं काढलं जातं, ज्याचे इतर काही सुद्धा उपयोग आहेत त्या वेळचे, त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर घट्ट दह्याचे तुकडे कापणं, धुणं, रगडणं, इत्यादीनंतर मीठ घालणं, त्यात आवश्यक ते सूक्ष्मजीव रंग स्वाद मिसळून चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते. नंतर दाबून चीजचे तुकडे केले जातात व ते परिपक्वतेसाठी साठवून ठेवले जातात. आणि जेवढ्या जास्त दिवस हा चीज परिपक्व झालेला असेल तेवढा त्याची मागणी किंवा त्याची किंमत इतकी जास्त असते. आणि चीजचे बरेचसे प्रकार आहेत. मोझरेला म्हणा, सध्याचा फेमस हा मोझरेला चीज आहे जो की खूप फेमस आहे मार्केटमध्ये. या चीजने मार्केटमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. त्यानंतर बघा, माहीत आहे का तुम्हाला या संदर्भात आपल्याला माहिती दिली आहे काय माहिती, लक्ष द्या. दुग्धजन्य पदार्थांच्या औद्योगिक उत्पादनात अतिशय स्वच्छता राखावी लागते व निर्जंतुकीकरण करावं लागतं, कारण जीवाणूंना विषाणूपासून धोका असतो. म्हणून जीवाणूंच्या विषाणूरोधक प्रजाती विकसित करण्यात आल्या आहेत. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात अलीकडे सूक्ष्मजीवशास्त्राच्या उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे. म्हणजे वेगवेगळे जे काही सूक्ष्मजीव आहेत तर त्यांचा वापर आपण वेगवेगळे प्रकारचे उत्पादन बनवण्यासाठी वापरतोय. उत्पादनांसाठी आवश्यक असणारे बदल घडवून आणतील व अनावश्यक प्रक्रिया पदार्थ टाळले जातील अशा प्रजाती कृत्रिमरित्या विकसित केल्या जातात. कॉटेज क्रीम मोझरेला हे चीजचे प्रकार मऊ आहेत व ते अगदी ताजे नुकतेच बनवलेले चीज असतं. 3 ते 12 महिने ठेवून थोडं कडक चेडार चीज बनतं ज्याची किंमत खूप महाग आहे. तर 12 ते 18 महिने मुरलेलं एकदम कडक चीज म्हणजे परमासॉन चीज होय. आणि आता यानंतरचा जो काही उर्वरित भाग असणार आहे आपला, त्यामध्ये सुद्धा आपण बरेचशी उत्पादनं पाहणार आहोत, तो आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर मुलांना आजच्या भागामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन मिळतील. त्याचप्रमाणे आपल्या लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच पद्धतीने आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. आता यापुढील भाग पाहण्यासाठी किंवा यापूर्वीच्या पाठाचे त्यांचे स्वाध्यायाचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.